विजिट केलेला आहे आज आणि या निमित्ताने या व्हिडिओ द्वारे ती माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल। तर गोव्यामध्ये आल्यानंतर हेरिटेज हाऊस म्हणा किंवा इकडचे जे गोवन कल्चर संस्कृती जी आहे आर्ट्स आहे इकडचं याची एक छोटीशी झलक पोहोचवणार आहे। तर व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू। हाय बोल। हाय। हॅलो। हॅलो। नको। हाय। बस बाय बाय। ऊन पडलंय। ऊन गोव्यामध्ये बंद करायचं मला संद्रूपची मजा घेताना बघून ऑपोजिट रोड वरून ट्रॅव्हलर्स पास होत होते ते बोलतात हे व्हेरी नाईस। गोव्याचं मॉल बघ। गोव्याचं मॉल डाव्या बाजूला। सो एवरीवन वेलकम बैक टू माय चैनल। माझं नाव आहे पूनम पवार आणि आपण चाललेलो आहोत गोवा एक्सप्लोर करायला। सो वेलकम टू गोवा। आपण गोवा एक्सप्लोर करायला तू आपण ब्रिज वरचा ब्रिज हा ब्रिज बघत होतो कन्याकुमारी वाला। मला नव्हतं वाटत तेवढं दाखवलेलं ना। ऍक्च्युली आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन ह्याच्यापासून जवळ आहे। किती मिनिट राहिली? 7 मिनिट्स आणि आम्ही पोहोचणार आहोत ते आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला जिथे आम्ही आज एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत। तुम्ही लहानपणी दोघांना पण फटके कमी दिले मला असं वाटतं। मला एकदा शाळेत ना विचारलेलं माझ्या मराठीच्या शिक्षकांनी मी नोटबुक वरती लिहिलेलं मला चेक करायचं ना त्यावेळी त्यांनी नोटबुक वरती चेक करून मला विचारलं काय माहिती का की तू जास्त मारतेस का बहिणीला। मी मनात विचार केला त्यांना कसं कळलं मी मारते ते। नंतर थोड्या वेळाने परत त्यांना बोलवलं आणि सांगितलं सर तुम्हाला कसं कळलं मी बहिणीला मारते ते कारण मला जाणून घ्यायचं तर कळलं कसं। तर ते मला बोलले की नोटबुक वरती जेव्हा लिहिते ना मी तर प्रिंट असते ना ती जास्त उठते म्हणजे उठून दिसतं अक्षर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की ज्या प्रेशर हा त्यामुळे त्यांनी मला बोलले बहिणीला मारते। ही काय करायची माहितीये काय समज ही मला काय विचारायची असं बुकवर लिहिलेलं असायचं 1+1 किती तर मी चुकून बोलली ना त्याची बोल प्रेमाने विचारायची 1+1 किती मी बोलली ना 4 तर ती बोलायची 4 मम्मी हिची एक्सप्रेशन बघायची हिची एक्सप्रेशन प्रेमाने असायची ना मी बोलायची हा 4 3 अमोल 3 आता मी आता मनात विचारतोच करते ही पूनम एवढी नाही पण त्यावेळी थोडे थोडे हे मालिका बघायचे छोटे छोटे ह्यांचे असायचे तर हॅना मॉन्टॅना केबल लावली ना अगदी माझ्या बरोबर अगदी टायमावर बसायच्या अगदी हा दप्तर अगदी आवरून अगदी बसायच्या। मग मी काय करायची माहितीये चला आता यांचं ती झालंय केबलच काढून टाकायची 6-6 महिने केबलच नाही लावायची केबल नाही म्हणून या शिकले आहेत हा या शाळा उगाच नाही शिकले तुम्हाला शिकवल्या असत्या शिकवल्या असत्या कुठलं आणि म्हणजे यांच्या अभ्यासाचं हे कमीच झालं असतं कारण मला तारीफ करणार तारीफ नाही मी कंट्रोल केलं म्हणून हा
नाही पण माझं म्हणतं अजून जरा फटके दिले असते ना, अजून सक्सेसफुल झाले असते. राईल द्यायला होते, राईल कमी दिली. आजपासून एक गोष्ट ऑब्झर्व करते, अमोलचं लक्ष फक्त फटक्यांवरती पडलेलं आहे. द्यायची पण कधी कधी एक वर्ष सुद्धा टीव्ही बंद ठेवलं. त्यामुळेच मला टीव्ही बघण्याचा क्रेज नाही, म्हणजे मी घरात टीव्ही बघतच नाही. आता ही आता बाकीची लोक मॅच चालू झाले की कोणतो पग्या पग्याला फोन जायचा. पग्या चांगला होता, सगळ्या चांगल्या, सगळ्यांसोबत चांगला कॅम्प मध्ये तो सगळ्यांसोबत चांगला. आणि त्याला समजायचं आता मामांचा फोन येणार बोलायचो. अरे यार प्लीज आमची केबल लाव. मम्मी एकदा रेडी झाली केबल लावायची, ओके आम्ही सारखा त्याचं जाऊन जीव खायचो. अरे प्लीज केबल लाव ना, पप्पांनी सांगितलेला. परमिशन ग्रांटेड आहे, एक आहे नोटीस आली. आजूबाजूला तुम्ही बघू शकता मस्त हिरवी दाट झाडी, रोड क्लीन, शांतता आहे आणि एकदम मस्त वाटतंय. तर थोडं फोटो सेशन साठी आम्ही हॉल्ट घेतलाय. साठी बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतंय. तिथे थोडे फोटोज वगैरे काढणार आहोत, इंस्टाग्राम रील्स वगैरे जरा बनवायचेत, त्याच्यासाठी थोडं थांबलो. त्यानंतर इथून जाणार आहोत आम्ही बिग फूट गोवा म्युझियमला. खूप इंटरेस्टिंग जागा असणार आहे बघण्यासाठी, जिथे मला व्हिजिट करायचं होतं. कारण कुठल्याही ठिकाणी जेव्हा ऍज अ टुरिस्ट म्हणून मी व्हिजिट करते तर तिकडची हिस्टॉरिकल प्लेसेस मी जरूर भेट देते, किंवा कल्चरल प्लेसेस, कारण तिथून जास्त माहिती मिळते आपल्याला. सो ऑफ बीट गोवामध्ये हा एक पार्ट होता माझा जिथे मला व्हिजिट करायची होती, आणि सो आम्ही तिकडे जाणार आहोत. तयारी चालू आहे, रील्स बनवत आहेत. सो तुम्ही ताईच्या चॅनलला जर इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करत नसाल तर नक्की करा, पूनम पवार व्लॉग्स. छान छान रील्स बनवते ती. लोकेशनला आलोय जिथे असं टिपिकल गोव्यामध्ये ती नारळाची झाडं असतात आणि मधला रोड असतो नॅरो, तिथे फोटोज काढायला. आणि आपण पोहोचलेलो आहोत बिग फूट म्युझियमला गोव्यामध्ये, आणि आपण एक्सप्लोअर करणार आहोत अँसेस्ट्रल गोवा. आणि थोडं बघूयात गोव्याची झलक. आपण प्रत्येक वेळी लाईक आपण कोकणात आम्ही गेलेलो तेव्हा आम्ही प्राचीन कोकण केलेलं, कोल्हापुरात गेलेलो तेव्हा आपण काय केलं, कनेरी मठला गेलो. तसं आता आम्ही गोव्यामध्ये अँसेस्ट्रियल गोवा हे म्युझियम बघायला आलो. येस. सो मोस्टली आम्ही जेव्हा जेव्हा कुठेही ऍज अ टुरिस्ट व्हिजिट करतो तर तिकडची पण तिकडची जी ट्रेडिशन असेल किंवा संस्कृती असेल त्याचं जर कुठे एखादी अशी प्लेस असेल जे रेप्लिकेट करतात आम्ही डेफिनेटली तिथे व्हिजिट करतो. आणि त्यामुळे आम्ही आता आलेलो आहोत ते बिग फूट गोवा म्युझियमला, जे की कलंगूट पासून साधारण 1 तासाच्या अंतरावर आहे. हे सो इथे दोन प्रकारचे म्युझियम्स आहेत. एक तर म्युझियम आहे जे गोवा कल्चर डिपिक्ट करतं, आणि एक जे आहे ते अँसेस्ट्रल होम आहे. तर ते तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कळेलच. हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण यामध्ये तुम्हाला गोवन कल्चर आणि त्याची माहिती बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा. 5 लोकांचे 1020 दोन्ही हे पकडून ना, म्युझियम आणि 1020 हेरिटेज हाऊस. तर आता आपण अँसेस्ट्रल गोवा जे इन कल्चर गोवन आर्ट आणि एन्व्हायरमेंट आहे त्याच्याबद्दल माहिती देतं, आणि जे हे फॅमिलीचं हेरिटेज हाऊस आहे ते पण आपण बघायला जाणार आहोत. हे दोन्ही आपण 5 लोकांचे 1000 अराउंड पे केलेले आहेत. सो वील गो नाव. प्लॅस्टिक कसं सेग्रिगेट केलं, रॅपर्स प्लॅस्टिक, बट केवढं प्लॅस्टिक आहे बघ. त्याला मराठीत काय बोलायचे ग कोमल, कुठलं तरी आंदोलन नाव विसरले मी, पप्पांना माहिती असणार. आठवलं चिपको आंदोलन म्हणायचे झाड वाचवायला. इथे आपण येणार आहोत, काय आहे ते बघूयात. गिव अँड टेक. इथे तुम्ही तुमचे जे आयटम्स गुड कंडिशन मध्ये टॉय स्टेशनरी बुक्स ते येऊन डोनेट करू शकता. ओके फर्स्ट लॉयर, तुमचं नाव ॲडव्होकेट सल्वादोर इपिमियानो फ्रान्सिस्को अराउजो अल्वारीस. ओके. कपल फोटो, फॅमिली फोटो, उस समय कॅमेरा फोटोग्राफी कुछ नहीं था. इनके साथ 20 नौकर एक गेट कर 1755 में बंदा हुआ था. अब ये बच्चे इनकी 6ठी पीढ़ी है, इनके पिताजी 5वीं पीढ़ी ये मरदाव में है. इन्होंने म्यूजियम बनाया, इनका लड़की कॉलेज पढ़ रहे, पिताजी आर्टिस्ट है.
लड़का 22 साल का है, लड़की 24 साल की है, पिताजी 62 ईयर्स ओल्ड है, अदर फैमिली पास है, उसमें कोई नहीं, सब गए, सब सफाई है। आपातकालीन शौचालय दिखाई देंगे, इन्हें सामान्य रूप से कुमोद कहते थे, ये रात में सुविधा के लिए इस्तेमाल होते थे। अधिवक्ता यूसुफियानो अलवार ब्रॉड लेडी बनी चाइना चाइना देखिए 150 साल पुराना मेड इन चाइना चाइना से लाया हुआ 150 बिफोर फ्रॉम चाइना जाने का ये पहनते थे, गांव में घूमने जाने का ये पहनते थे। आगे आइए बच्चों का कमरा, इसमें बच्चों का 3 पीढ़ियों का सामान है। बच्चों की देखभाल करने के लिए एक बूटी नौकरानी को रखा है, नौकरानी का बेड आया है, बेड कौन सा था, बेड बेड अलग अलग पाले आपको दिखाई देंगे। बच्चों के कुछ खिलौने वॉकर, 3 पीढ़ियों का बच्चों का ड्राइंग, 3 पीढ़ियों के बच्चों के फोटो, 3 पीढ़ियों का सिलाई मशीन, खिलौने भी 3 पीढ़ियों के सिलाई मशीन, मेरिट फ्रॉम यूनाइटेड स्टेट यूएस, सिंगर फ्रॉम ग्रेट ब्रिटेन, कप फ्रॉम जर्मनी, वन द बेबी कप फ्रॉम जर्मनी, बेबी पॉटी वेइंग मशीन वो डेर से पहले इसमें आधा नारियल तेल आधा पानी, नारियल तेल हल्का होने से पानी के ऊपर आ जाता है, तो जितना घंटा सोना है उतना तेल डालते थे, तेल खत्म होते ही बत्ती अपने आप बुझ जाते थे, सिंपल टेक्निक यूज करते, मेड इन जर्मनी, इसमें क्यूरोसिन, इसमें कोकोन डाइल और पानी, ध्यान से सुनिए, बड़े बड़े घर थे लेकिन लाइट नहीं था, 10 मई 1971 को इस गाँव में लाइट आया, उसके पहले की बात है। ये मर्फी रेडियो, उस समय रेडियो चलाने के लिए 2 रुपये आठाना लाइसेंस लगता था, 1 साल को 2.5 रुपये, उस समय के 2.5 रुपये अभी के 2,500 के बराबर है, ध्यान से सुनिए, इसने अबाउट लाइट दिया। गोव्याचे जे पहिले वकील होते अल्वारस फॅमिली, त्यांचं हे घर आहे, हेरिटेज हाऊस आहे हे, जे बिगफूटच्या जस्ट बाजूला, ही ज्या संवर्धन केलेल्या गोष्टी आहेत, त्यांच्या मुलांनी संरक्षित केलेल्या सगळ्या तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळतील। शेती कामाची सगळी साधनं आहेत, हे रांजण आहे, मोठं रांजण, हे भात ठेवायचं, तांबेची आहे आणि हे भात गाळायचं, हे बघ हे सगळं शेतीचं आहे सगळं, बापरे सगळी इंग्लंड आणि स्कॉटलंड मधून आलेली थंडी आहे, ते रवळी किंवा जे टोपली असते ते सगळं हे काय आहे, आग बिग लगा के शायद किचन आहे, हे भट्टी आहे, एकदम भट्टी, हा हा हा, हे बघ स्टोव, हा छोटा स्टोव, हा बघ छोटा स्टोव, छोटा स्टोव, हे नवीन आहे काहीतरी, हा स्टोव वेगळा आहे ना थोडा, हा पण इम्पोर्टेड असेल, हे बघ इथल्या बघ वॉशिंग मशीन, फ्रिज, पुराने जमाने का फ्रिज, ओ अरे बाप रे फ्रिज बघ, ते खाली काय ती वेळीचा प्रकार बघ आई, हो गणपतीच्या किती मूर्त्या आहेत वेगवेगळ्या, त्यावेळी हे होतं
असणार त्यावेळी, त्यांच्याकडे त्यावेळेपासून होत. किती मोठ घर आहे, सगळं मोस्टली इम्पोर्टेड आहे. हे कमोड आहे का, इस्त्रीची या इस्त्री सगळ्या. आता आपण एंटर करणार आहोत ते म्हणजे डायनिंग रूम मध्ये. खूप मोठा डायनिंग रूम आहे, चेअर्स, जे सगळे कटलरीज आहेत. हे बघ अल्वारेस लोगो, त्यांचा लोगो पण होता, म्हणजे त्यांच्या नावाचं त्यांनी लोगो पण इथे प्रत्येक कटलरी वरती प्रिंट केला आहे. हाय, आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे पूर्ण त्यांचं डायनिंग टेबल आहे. आणि त्यांनी ए ए आपल्या नावाचं इनिशियल पण प्रत्येक चेअरवरती प्रिंट करून घेतलंय वरती. चॅन्डलियर्स बघा त्या काळातले. आणि इकडे व्हेंटिलेशन खूप होतं, कारण इकडे खिडक्या खूप मोठ्या ओपन आहे. माहिती नाही ना की ही प्लेस कशासाठी, बट असं वाटतं की ही हँडवॉशसाठी प्लेस होती, कारण इथे जागा बाहेर पाणी जायला आहे, त्यामुळे इथे हात धुवून बाहेर पाणी जायचं. हा कस्टम मेड पियानो आहे जो रशियावरून मागवलेला आहे. त्यावेळी असा बंद केल्यानंतर इथून बघायचे, जसं आपल्या मेन डोअरला एक होल असतं तसे हा होल होता जेव्हा लोक बघायचे. तो मेन डोर आहे, पाठी जो दिसतोय तो हा मेन डोर आहे. आणि ह्या मेन डोरवरून लोक आतमध्ये यायचे तेव्हा हा एक छोटासा अजून डोर होता. आणि ही ती बग्गी होती, त्यावेळी बग्गीने लोक ट्रॅव्हल करायचे. तर ही बग्गी होती अशा प्रकारे. आणि हिचा फोटो आहे बघा, इथे दाखवलेला आहे कसं जायचे लोक ते बग्गीमधून. त्यावेळी लोक अशा प्रकारे ट्रॅव्हल करायची. आणि हे पण होतं ऍक्च्युली, हे पण आहे, हे असं बांधायला पकडायचे असं आणि जायचे घेऊन चार लोक. मेन डोरला ज्या चावी होत्या त्या काळातले सगळे जपून ठेवलेले आहेत. असे जपून ठेवले काय विचार करून जपून ठेवले असतील, आपण आपल्या घरातले चावे आपण त्यांच्याकडे जपली. आणि हे बघा, हे त्या चाव्यांचं आहे बघा, मेन होल इथे चाव्यांचं. इकडून कसं आहे, हेरिटेज हाऊसची एक छोटीशी टूर घेतली. आणि कशा प्रकारे आपलं घर त्यावेळी ते लोक राहायचे, केवढं मोठं घर आहे, यामध्ये असणाऱ्या पूर्वीच्या जुन्या वस्तू बघायला मिळाल्या. त्याचप्रमाणे इंग्लंड म्हणा, रशिया म्हणा, वेगवेगळ्या देशातून मागवलेल्या वस्तू इंडियामध्ये आणि त्या वापरत असलेल्या वस्तूसुद्धा या व्हिडिओद्वारे पाहायला मिळाल्या. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. यानंतर आता आपण जाणार आहोत ते गोवा कल्चर आणि त्याच्याबद्दल थोडी ट्रेडिशनबद्दल माहिती घ्यायला. रीलची प्रॅक्टिस चालू. 1 2 3 स्टार्ट. तर मस्तपैकी शूट झालंय. इंस्टाग्राम रील्स चेक करा, पूनम पवार व्लॉग इंस्टाग्राम वरती.